नमस्कार सर्व फौजदारांचं मी प्रदीप जयराम बोधले मनापासून स्वागत करतो अपेक्षा करतोय आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित येत असेल माझी मलाच कळण चालू झाले ते एकदा बघा चालू झाले का दोनच मिनिटात आपलं सेशन चालू करू आपण फक्त एकदा चेक करू द्या सुरू झालं ना ओके विषयच नाही तर सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा <coughs> काय म्हणतात ती इतिहासाच्या पानापानावर म्हणजे प्रत्येकाच्या मनामानावर राज्य करणार छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यातला प्रत्येकाच्यातला शिवाजी जागा व्हावा एवढ्याच आपण इच्छा व्यक्त करू आणि आपल्या आपल्या सेशनला सुरुवात करू कारण त्यांनी त्यांचं म्हणजे स्वराज्य छत्रपतींनी उभा केलं आता आपल्याला हो आपलं उभं करावं लागेल म्हणजे आपल्याला स्वतःला आता छत्रपती व्हावं हो लागेल आणि आपल्याला आता पुस्तकातला छत्रपती व्हायचं बरोबर एमपीसीच्या क्षेत्रातला छत्रपती व्हायचं आपण मावळा म्हणून अंग्यावर वर्दी तर घेतली आता स्टारच लावायचं हीच आपलं स्वराज्य आहे असं समजायचं आपलं आपला पिक्चर चालू करू विषय चालू होता आपला वर्णमालेचा ठीक आहे आणि मास्टर मास्टर आवाज 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 <coughs> तुमचं बारीक कार म्हणजे ठीक आहे तर आपण बघितलं होतं पहिल्यांदा वर्ण म्हणजे काय तुम्ही म्हणलात मानवी मुखा वाटे बाहेर पडणारं मूळध्वनी म्हणजे वर्ण येतं मग आपला विषय झाला असंच मूळध्वनी वर्ण ज्यांचा तुम्ही भाषेत वापर करता बरोबर आणि मग प्रत्येक भाषेचा आपापले मूळध्वनी हे बघितलं मग मराठीचं किती आपला विषय झाला सुरुवातीला अठ्ठेचाळीस होतं मग सहा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या अद्याशाने शासन म्हणलं आता एन ऑबे आपण बोलणार म्हणजे मराठी माणसाच्या तोंडात न आणि ऑ ही दोन वर्ण बाहेर पडणार झालं पन्नास आणि त्याच अध्याशात अध्यादेशात शासन काय म्हणलं क्ष आणि ज्ञ बघा हे इथं लिहिलंय बघा हे क्ष आणि हे ज्ञ ह्यांना बी मराठी वर्णमालेत घ्यावं लागेल आणि म्हणून आपण म्हणताना म्हणलं मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती उत्तर बावन्न आपण म्हणलं ह्या बावन्नचं वर्गीकरण केलं मग तुम्ही काय म्हणलात हे जे वरची लाईन दिसते पोरांनो ही बाराची बाराची लाईन ही अख्खीची अख्खी ह्या बारांला तुम्ही म्हणायचं हो बरोबर बारा नाही बरो ना आधी बारा होते अधिक दोन आले त्याच्यामुळे किती झाले हो स्वर चौदा मान्य अमन आहा ह्या दोघाला घेतलं ह्या दोघाला घेऊन तुम्ही काय म्हणले किती दोन आधी बरोबर अमानी आहा आणि उरलेली ही जी गँग आहे ह्या कपासनं फक्त पर्यंत ही गँग आहे चौतीस आणि यांना तुम्ही म्हणले ही चौतीस व्यंजन पुन्हा बुमलून सांगतो सगळ्यासाठी नीट नीट काय का पोरानो किती जरी काही जरी असलं तरी सुद्धा चुकून सुद्धा पोरांनो चुकून सुद्धा छत्तीस नाही नाही आमच्या पुस्तकात छत्तीस पुस्तक बदल उत्तर बदलू नको चौतीसच आमच्या सरनी सांगितलं अ बघा का पोरानो पुन्हा सांगतो बरं का गोळ्या बदलू बदलू जर रोग नीट होत नसेल डॉक्टर बदलायचा चौतीसच छत्तीस फित्तीस काही नाही का तरी एक मार्क दीड वर्ष घाली होणार आहे एक मार्क पुन्हा अजून सांगतोय सगळ्या स्वप्नाची राख रांगोळी करणार आहे त्याच्यामुळं सर एका मार्काने काय होतंय लय काय काय होतंय एका मार्काने बरं का एका मार्काने माणूस घरात येतो एका मार्काने माणूस घराच्या बाहेर निघतो बरोबर का नाही एका मार्काने माणूस खुर्चीत बसवतो एका मार्काने माणूस रस्त्यावर उभा राहतो एकच मार्क आहे पण एका मार्काने माणूस नायब तहसीलदार होतो आणि एका मार्काने माणूस डेप्युटी कलेक्टर होतो या एका मार्काचं महत्व इतकं आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या बापाच्या पैशावर एमपीसी करणाऱ्या पोराने लक्षात ठेवायचं एक, एक मार्क हा पंधरा पंधरा महिने गुणुले आठ हजार आहे बरं का पंधरा महिने गुणुले आठ हजार ही एक्का एक मार्काचा परिणाम आहे म्हणून ह्या एक एका एका मार्काच्या पाठीमाग लागावं लागेल एका एका मार्काने मिरेट गाठावा लागेल तरच एमपीसी नाहीतरी सर एम पी सी आणि मग परानो आपला विषय झाला ह्या आणि ज्ञ ह्यांना आपल्या घरात घ्या शासन म्हणलंय मन म्हणून आपण ह्यांना काय म्हणलं हे आता वर्ण म्हणून आम्ही के मान्य केलेलं आहे आणि म्हणून वर्णमालेतल्या वर्णांची संख्या किती बावन्न कार्यक्रम इथपर्यंत झालेला आहे आता पटकन आपल्याला पुढच्या पुढचा आपल्या आपल्या ह्याच्यात येऊ आपण फास्ट आता आपला बोर्ड घेतला म्हणजे मी रिकमा झालो चला ओके काल म्हणलं होतं वर्ण किती विषय झाला बावन्न पूर्वी होते अठ्ठेचाळीस चे झाले पन्नास प्रकार किती चार चार सांगताना सांगितले स्वर नंतर सांगितल्या स्वराद्या स्वराद्या नंतर सांगितलं व्यंजने आणि नंतरचा कार्यक्रम बघितला विशेष संयुक्त व्यंजने संख्या आत्ता बघितल्याप्रमाणे ह्यांची दोन व्यंजने चौतीस स्वराद्या दोन स्वर बारा किंवा चौदा का चौदा आणि बारा म्हणलं पारंपरिकला बारा आधुनिकला चौदा विषय संपला काल स्वराजचे प्रकार सगळे बघितले टाइमपास न करता पटकन स्वराज्याकडून येतो स्वराज्या किती म्हणलं <coughs> दोन कोणत्या बघा एकदा नाव आहे स्वराधी किती आहे त्या मोजून दोन कोणत्या एक आहे अम एक आहे आहा बरोबर आपला कार्यक्रम आहे रोजचा कसा अम आहा पिक्चर आहे नाव काय हो स्वराधी नावातच कार्यक्रम आहे स्वर आहे आधी ज्याच्या त्याला म्हणायचं स्वराधी काय म्हणतंय स्वर आहे आधी ज्याच्या तुम्ही ज्याला आम्ही म्हणता का आम्ब हे खरं खर काय आहे माहित आहे का हे असे अ आधिक नुसताच टिंब हा आणि मग काय झालो स्वर अ कोण आहे काल बघितला अ कोण आहे स्वर स्वर आहे आधी मग खरी खरी स्वराधी कोण आहे माहिती का एवढच हे हि हो, हि हो, हि हो, ह्याला म्हणायचं शीर्षबिंदू काय म्हणायचं शीर्षबिंदू नाही म्हणून वाटलं शीर्षबिंदू नाहीतर म्हणसरळ शिरोबिंदू काय म्हणायचं शिरोबिंदू आता का म्हणायचं शिरोबिंदू त्याचं कारण आहे का हे जर अ हिथं लिहिलेला होता तर अ हो च्या हा शीर्ष आहे शीर्ष म्हणजे काय डोकं डोकं म्हणजे काय माहितीये का शिर शीर्ष माथा मस्त कमूा सगळ्याचा अर्थ डोकं बर का समानार्थी पुन्हा सांगतो पेपर हा तुमच्या एस पी ऑफिसमधन कंडक्ट होणार नाही पेपर हा एमपीसी कडनं कंडक्ट होणार आहे आणि एमपीसी कडनं कंडक्ट होणारा पेपर असेल तर पुन्हा ची हॉकॅबलरी नीट चेक करायचं एका शब्दाला एक पर्याय नाही एका शब्दाला आठ पर्याय अबकड आणि तुला बी त्याच पद्धतीनं पाठ करावं लागते पर्यायने काय हे शिर शीर्ष माथा मस्तक मुर्धा सगळ्याचा अर्थ डोकं शिर शीर्ष माथा मस्तक मुर्धा त्याच्या खाली आलो हे काय हे हे याला म्हणतात कपाळ इथं लय लागलो बरं का आता पुसून टाकणार परत आठवण करून द्यायची काय याला म्हणायचं कपाळ कपाळ म्हणजे काय भाल भाळ लल्लाट भाल भाळ ललाट, भाल, भाल, ललाट।, भाल, भाल, ललाट। कपोल निढळ अलिक सगळ्याचा अर्थ कापाळ का भाल भाळ लाट कपोल निढळ अलिक म्हणून तर म्हणतो ना भाल चंद्र म्हणजे शंकर भाली आहे चंद्र ज्याच्या समास तत्पुरुष पटकन खाली आणलं ही काय हि 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 ह्याला म्हणायचं भ्रुकुटी काय म्हणायचं पुन्हा सांगतो भ्रुकुटी भ्रुकुटी म्हणजे भुवया त्याच्या खाली गेला हा झाला डोळा डोळा नयन अक्ष चक्षु नेत्र नयन अक्ष चक्षु नेत्र लोचन आवळ अंबक सगळ्याचा अर्थ डोळा पुन्हा अजून सांगतो बर का नयन अक्ष चक्षु अक्ष म्हणजे डोळा आणि म्हणून मीन म्हणजे मासा बारा राशीतली एक आहे बघा मीन बरोबर जिचा स्वभाव माशासारखा चंचल असतो जी लाजाळू असते घाबरते का मासा तुम्ही बघून येतो कसं काय चालू आहे म्हणतो तुम्हाला बघितलं की मासा नीट खाली तस जी पूर्वी म्हणजे जा, ज्या माणसाचा स्वभाव त्याला म्हणायचं त्याची रास कशी असते शक्यतो बरं का मीन असते मग मीन मीन म्हणजे माशासारखी अक्ष आहेत ती झाली तुमची मीनाक्षी याला म्हणायचं अलंकारिक शब्द समूह मीनाक्षी म्हणजे मीनाक्षी गजगामिनी सगळं माहित पाहिजे सिंहकटी परीक्षेत विचारतात सरळ सेवेला तर शंभर टक्के विचारतात मीनाक्षी मीन अक्ष्यासारखी म्हणजे कशी माश्याच्या डोळ्यासारखे किंवा मासोळीसारखे जिचे डोळे आहेत ती मीनाक्षी चला इथं आणलो होतं इथे डोळा चक्षु नेत्र लोचन आवडलो अंबक म्हणजे डोळा आणि हे सगळा कार्यक्रम कशावर बसला माहित आहे का तुमच्या भाषेत तोंड बरोबर काही जण चेहरा म्हणते चेहरा चेहरा असतोय काय तोंड तोंड तौं, तौं। तौं। तौंड तोंड मग तोंडाचे शब्द काय मुख वदन आनन गजानन आठवत आहे का गजानन कशा मुळ गाज गज म्हणजे हत्ती गज कोणजार सारंग नाग सगळ्याचा अर्थ हत्ती आणि गजाचे आहे आनन झाला बहुरी समास आनंद म्हणजे तोंड ना कोण आहे गणपती आहे गणपती गणपती बरोबर का नाही नमस्कार अनिल भाऊ नमस्कार नमस्कार त्याला काय म्हणायचं गणपती येते गजाचे आहे आनंद ज्याला समास बहुरी का बहुरी गज म्हणजे हाती आनंद म्हणजे तोंड दोन्ही राहिला बाजूला निघाला गणपती दोन्ही पदाचा अर्थार्थी संबंध नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला म्हणायचं बहुव्रीही समास कार्यक्रम कळलेला असेल गज हाती गजाचं आनंद लागलं आनंद म्हणजे तोंड काय सांगितलं तोंडाचे शब्द मुख वदन आनन वक्त्र तुंड सगळ्याचा अर्थ तोंड हितनं थोडा खाली आलो ह्याला म्हणायचं ह्याला 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 हात हात तुमच्या हातातला हात, हात। <coughs> हाताचे शब्द काय करहस्त बाहू भुजाप पाणी पुन्हा एकदा सांगतो कर हस्त बाहू काय शब्द आहे बाहू आहे बाहू बाहू नाही हि बाहू वेगळा हि भाऊ म्हणजे सहज भ्राता बंधू सहोदर लहान भाऊ मोठा भाऊ ती भाऊ एकाच आईच्या उदरातून जन्मलेले ही झाला भाऊ आणि हा बा म्हणजे काय हात 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 करहस्त बाहू भुजा पाणी त्यातल्या पाणीतला न बांधण्याचा आणि वेलांटी पहिली असेल तर पाणी नाहीतर प्यायचं पाणी काही जणांचं टाकायचं पाणी बरोबर आणि पाण्याचे शब्द काय जलपय निरतोय अंब अंब अंबुक आप जीवन सलील उदक वारी सगळे पाण्याचे शब्द चला आपण पटकन माघार येऊ हा झाला हात हाताच्या खाली आलो हे ह्याला म्हणायचं उदर जेवताना जेवायच्या आधी लहानपणी म्हणायचं बा उदर नो हे आणि जे यज्ञ कर्म म्हणित होता लहानपणी आता नाही आता नाही आता उभ्या उभ्या हा नेतो काय म्हणितो त्याच्या खाली गेलो ही झाली तुमची कंबर ह्याला म्हणायचं कटी कटी म्हणून सिंह कटी सिंहाच्या कंबरेसारखी जी जी कंबर तिला म्हणायचं सिंहकटी त्याच्या खाली गेलो हे 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 ह्याला म्हणायचं पाय पायाला शब्द काय पदपाद चरण सगळ्याचा अर्थ पाया पदपाद चरण तंगड तंगडी पाऊल सगळ्याचा अर्थ पाय आणि अखंड जे आहे ह्याला म्हणायचं शरीर शरीर ह्याला म्हणायचं देह काय काय म्हणायचं बघा देह काया शरीर तन तनु पुन्हा अजून सांगतो तन तनु देह काया शरीर वपू फक्त आयोगाचा प्रश्न इथं काय लक्षात ठेवा इथं आयोगाचा प्रश्न समानार्थीवर नसतो इथं आयोगाचा प्रश्न असतो पोरानो देह तो देह पुल्लिंगी काया ती काया स्त्रीलिंगी आणि शरीर शरीर न लिंगी आयोगाचा फित प्रश्न असतो समान अर्थाच पण भिन्न लिंगात किंवा समान अर्थाचं पण तिन्ही लिंगात असणारा पर्याय निवडा देह आहे काय आहे शरीर आहे ओके चला पटकन महागारी आणतो आणि आपल्या आपल्या जगात नेतो इथं आपला विषय चालू आता <coughs> स्वराद्या आमच्याकडं दोन स्वराधी कुणाला म्हणायचं स्वर आहे आधी जिच्या तिला म्हणायचं स्वराधी मग कोणत्या दोन स्वरा द्या तुम्ही म्हणले अम ही एक स्वरादी तुम्ही म्हणले आहा ही एक स्वरादी आपण म्हणलं अम म्हणजे काय असतं हे अ अधिक हे असा टिंब कुठं टिंब हा टिंब हा टिंबच पोरानो स्वरादी आहे बर का हा टिंब म्हणजे कोण आहे शीर्षबिंदू कोणत्याही ह्याच्या वरी असणारा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणले का आनंद तुम्ही काय शब्द वापरला आनंद हो का असा लिहाला तर काय लिहायला आनंद तुम्ही जे म्हणले का आनंद हो का हा झाला शिरोबिंदू हाच शिरोबिंदू तुमची स्वराधी ठीक आहे आलो इकडं आहा ही इक खरा खरा असा असाय असा म्हणजे हो का असा अधिक एका खाली एक दोन टिंब आणि ह्याला म्हणायचं मित्रांनो विसर्ग आणि ज्याला तुम्ही शिरोबिंदू म्हणित होतात याला तुम्ही म्हणत असतात अनुस्वार आणि म्हणून तुम्ही म्हणला परत काय म्हणलात मराठी वर्णमालेत मालिकेत किती मोजून दोन कोणत्या वर, एक अम एक आहा अमला काय म्हणशील अनुस्वार आहाला काय म्हणशील विसर्ग अनुस्वार हा वर्णावर शिरोबिंदू किंवा शीर्ष बिंदू देऊन दाखवला जातो विसर्ग हा वर्णाच्या पुढे बरोबर का नाही एका खाली एक दोन बिंदू देऊन दाखवले जातात आणि आता कार्यक्रम सांगतो तुम्हाला काय स्वर स्वर आहे आदि ह्यांच्या पूर्वी नेहमी तुम्ही म्हणताल हिथं अ लिहालाय तुम्ही म्हणताल हिथं सुद्धा काय अ लिहालाय स्वर आलाय पण तुमच्या माहिती करता सांगतो यांच्या पूर्वी नेहमी कोणता ना कोणता स्वर असतो काय म्हणलं पुन्हा एकदा काय म्हणलं यांच्या पूर्वी नेहमी कोणता ना कोणता स्वर असतो अच असतो असं नाही बरोबर का नाही अच असतो असं नाही मग कसं बघा दाखवतो तुम्हाला इकडं बघा समजा शब्द आता ही पुसून टाकू हे जी आपल्याला गरज राहिलेली नाही समजा आपण शब्द टाकला इथं काय लिहू बर हा डिंक बरोबर आता हिचा अनुस्वार कोणता यो हो का हिचा अनुस्वार आला बरोबर समजा आपण हिथ सांगितला शब्द निही स्पृह शब्द काय हो नि स्पृह बरोबर का डिंक आपला विषय काय हितला अनुस्वार हित विसर्ग आहे बरोबर का नाही हो मग हे दिसताना असं दिसतंय बरोबर हे जर काढला बाजूला हे जर नाही असं गृहित धारा तुम्ही काय वाचताना माहिती का शब्द डिक शब्द काय वाचला डिक हा आला शब्द काय म्हणणार डिंक याचा अर्थ मित्रांनो हा जो आहे याचा उच्चार ह्या टिंबाचा म्हणजे कुणाचा ज्याला तुम्ही काय म्हणले शिरोबिंदू ज्याला तुम्ही काय म्हणले शीर्षबिंदू ज्याला तुम्ही म्हणले अनुस्वार का नाही आपलं वाक्य अनुस्वार हा शिरोबिंदुने शीर्षबिंदूने दाखवला जातो नीट बघितलं तर लक्षात येईल हा नव्हता तुम्ही म्हणले डिक आला डिंक डिंक आजो हा जो उच्चार आहे का हा हा उच्चार नाकातून व्हायला लागलाय कुठनं व्हायला लागलाय नाकातून व्हायला लागलाय बरं अजून एकदा बघ बर का समजा शब्द काय घंटा शब्द काय घंटा समजा हा कळला शब्द टिपका वरचा आता घटा काय म्हणताल घटा आला आता काय म्हणताल घंटा घटा घंटा अन... नाकातून बरोबर ह्या शीर्षबिंदूचा शिरबिंदूचा उच्चार कसा आहे नाकातून नुसता नाकातून नाही स्पष्ट आहे स्पष्ट आहे नुसता स्पष्ट नाही हा आहे <coughs> खन आणि म्हणून तुम्ही म्हणले ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट खनखनीत नाकातून होतो त्याला तुम्ही अनुस्वार म्हणत असतात कार्यक्रम कळलेला आहे का अनुस्वाराची व्याख्या काय सांगितली बघा बर का ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट खनखनित कुठून नाकातून होतो त्याला तुम्ही काय म्हणित असतात अनुस्वार म्हणित असतात आणि अनुस्वार पोरानो शीर्ष बिंदून दाखवला जातो दुसरं विधान तिसरं तुम्ही जर नीट बघितलं का नीट शब्दाकड बघा सुरुवात कशी झाली उच्चार करून बघायचं घंटा उच्चार अजून एकदा करून बघायचा घंटा ग सुरुवात कशी माहिती आहे का ग घन आताला बघ टा उच्चारात काय हो नंतर आहे आणि त्याच्या नंतर टाय पटलाय का ना कार्यक्रम घंटा घंटा पटायला लागलाय का नचा उच्चार हिचा आहे बरोबर नचा उच्चार हिचा आहे पण हा उच्चार दाखवण्यासाठी जो शीर्ष जो शिरोबिंदू देतोय तो ह्याच्या पुढच्या अक्षरावर देतोय का याच्या पूर्वीच्या अक्षरावर देतोय अनुस्वार कुठं आहे बघा घर आहे म्हणजे ह्या ह्याण्णूचा उच्चार होतोय अनुस्वार शीर्षबिंदू शिरोबिंदू त्याच्या मागील अक्षरावर देतोय पटला का नाही कार्यक्रम म्हणजे हा हा उच्चार कुठं स्वार व्हायला लागला याच्या मागील अक्षरावर स्वार होतो म्हणून आम्ही म्हणलं अनुस्वार हा कसा आहे मागून स्वार होणारा उच्चार आहे पटला का नाही कार्यक्रम कसा आहे मागून स्वार होतो त्याचं नावच ती अनुस्वार कस काय अनुस्वार मग कस काय अनुस्वार तीच तुला कळून घ्यावं लागेल आधी मित्रांनो लक्ष द्या शब्द काय आहे अनु शब्द काय अनु अनुच्या विरुद्ध असतो अग्र परीक्षेत कायम असतो बरं का अनु अनुच्या विरुद्धार्थी अग्र मग मुझ अग्र म्हणजे काय आपण का काय का? एका ओळी उभा हा मग सोनू अग्रभागी होती म्हणजे कुठंही सोनू आता कडला शेवटी मग कुठं एक नंबरला सोनू कुठं एक नंबरला म्हणजे अग्रचा अर्थ आहे आधी आणि अनुचा अर्थ असतो मित्रांनो नंतर अग्र पुढे मग अनुचा अर्थ असतो मागे आणि म्हणून आपण म्हणतो काय बघा बरं हा कुठनं स्वार झाला मागे स्वार झाला मान्य आहे का नाही आणि म्हणून म्हणायचं अनुस्वार मागून स्वार होणारा उच्चार कार्यक्रम कळला का आता आता ह्या शब्दाकडे फक्त लक्ष राहू हो द्या दोनच मिनिट <coughs> माझं फक्त काय येत म्हणणं थिरी शिकत असताना जिथं शब्द येतील त्याची लिंक तिथंच लावून द्यायची कायम ना तुमच्या डोक्यात आता कार्यक्रम बरोबर अग्रच्या विरुद्ध ते अनु असतो मग अग्र आधी मग अनु नंतर काय असेल नंतर असेल अग्र म्हणजे पुढे असेल मग काय अनु म्हणजे मागे असेल अग्र मोठा असतो मित्रांनो आणि अनु लहान मना आणि ह्यांना जर जे शब्द लागला जे शब्द लागला तर हा शब्द झाला तुमचा अग्र जे हा शब्द झाला तुमचा अनुज अनुजच्या विरुद्धार्थी कोण मग अग्रज ज म्हण दोघा जो अर्थ था असतो मित्रांनो जन्म लेला ज म्हणजे काय जन्मलेला अनु अग्र ज अग्र आधी जन्मलेला अनु नंतर जन्मलेला या अर्थाने हो काय इकडं बघा समजा ग्रहित जरा हे तुका पाटील हे सुका पाटील बघा पुरानो तुका पाटील अग्रज तुका सुका पाटील अनुज इमानदारीने सांगा अग्रज आधी जन्मला अनुज नंतर जन्मला दोघं एकाच आईच्या पोटी जन्मले याचा अर्थ दोघ भाऊ आहेत पण हा अग्रज या अर्थाने अग्रज म्हणजे मग काही नो मोठा भाऊ काही मोठा भाऊ आणि अनुज आपोआप लहान भाऊ असा याचा कार्यक्रम आहे कार्यक्रम कळल्याला असेल ओके पुन्हा एकदा सांगू तो कस कस नेतो पुढी पुसला <coughs> सगळा खेळ ज्यांना स्क्रीनशॉट काढून परत लिहून घ्यायचे वहीत त्यांनी लिहून घ्या विषय आपला चालू होता अनुस्वाराचा मान्य आहे का बघा इथं आणला लिहिला अनुस्वारा संदर्भातले विधान तपासायचे ते तुम्हाला एक नंबर कोण मला अनुस्वार म्हणायचं पहिले काय ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट ज्या वर्णाचा उच्चार ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट खनखनीत नाकातून होतो त्याला म्हणायचं अनुस्वार दोन अनुस्वार हा शिरोबिंदू देऊन दाखवला जातो मस्त अनुस्वार हा शीर्षबिंदू देऊन दाखवला जातो ओके पण हा शिरोबिंदू हा शीर्षबिंदू कुठे जिथ अनुस्वाराचा उच्चार येतोय आकाश भाऊ नमस्ते सॉरी पहिल्यांदा काही विषय माहिती आहे का आकाश भाऊ थोडस लेट झालाय अ थोडस काय कार्यक्रम शिवजयंती मुळे कार्यक्रम वगैरे होते आणि लिंक क्रिएट करायला थोडासा उशीर झाला ठीक आहे बघा <coughs> आपण म्हणताना म्हणलं अनुस्वार हा शिरोबिंदू देऊन दाखवला जातो अनुस्वार हा शीर्षबिंदू देऊन दाखवला जातो आणि हा शिरोबिंदू हा शीर्षबिंदू कुठं असतो एकच मिनिट मला फक्त हे ओपन करू द्या लिंक ओपन करू द्या माझी माझे हा ओकेच हा शिरोबिंदू हा शीर्ष बिंदू कुठे असतो तर हो हो हा शीर्ष बिंदू जिथे उच्चार होतो त्याच्या मागील वर्णावर होतो म्हणजे अनुस्वार हा मागून स्वार झालेला उच्चार असतो ह्याचाच अर्थ असा असतो मागून ह्या उच्चारावर हा उच्चार होतो ना बरोबर का नाही म्हणजे ज्या वेळेस तुम्ही म्हणला हो का कसा डिंक डिंक ह्या डिंक ह्या उच्चारावर हा उच्चार स्वार झालाय मान्य का नाही म्हणून काय म्हणलं मागून स्वार होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार याचाच अर्थ उच्चारावर होणारा उच्चार, उच्चार म्हणजे अनुस्वार कार्यक्रम कळला कर का काय म्हणलं उच्चारावर होणारा उच्चार म्हणजे <coughs> अनुस्वार आणि अनुस्वार कोण आहे स्वराधी आहे स्वराधी आहे म्हणजे अनुस्वाराच्या आधी कोणता ना कोणता येईल म्हणजे कस मग असं इकडे बघा शब्दा शब्द असा आहे अंगण आता अनुस्वार कुठं इथं बघा इथंय मग ह्याची रचना कशी असते माहितीये आहे का फक्त अशी असते अ आधिक हा अनुस्वार असा दाखवा नाहीतर असा दाखवा अनुस्वार डिंक हो, लो लो। हो गाई तो गाई तो गाई तो, का इथं शब्द लिहिलेलोय डिंक हा आपला अनुस्वार कुठे हो का इथं इथ मान्य आहे का नाही मग हा कसा असतो माहित आहे का हो का ड अधिक बारका ई कशामुळे बारकाई हे ड आहे बर का पोरान माझं जर थोडस अक्षरात प्रॉब्लेम आहे बाकी सगळं चांगलं आहे हा आहे ड आधिक हा इडलिंबूतला ई बारकाच काय घेतला वेलांटी कोणती आहे पहिली आहे बरोबर आणि मग हा शीर्षबिंदू दाखवावा लागेल तुम्हाला डिंग ड नंतर इ नंतर शीर्षबिंदू शीर्षबिंदू असा दाखवा नाही तर असा अक्षरातल्या अनुस्वार ह्याला म्हणायचं अनुस्वाराची वर्णरचना जमले का समजा एखादा शब्द इथं दाखवतो गुंठा आपला अनुस्वार का इथं मग ह्याची वर्णरचना कशी असते माहितीये का हो का पहिल्यांदा आला उच्चार कसा आहे गुण पहिल्यांदा ग येणार ह्या उकाराचा ऊ येणार बरोबर का पहिला बरो बर उकार आहे म्हणून बारका ऊ आधिक अगा हो हा अनुस्वार गुण कार्यक्रम कळला शंभर टक्के कळला असेल आणि पाठीमागच्या जर एमपीसीने कंडक्ट केलेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर पोरांनो ॲज इट इज तुम्हाला कड विधानधी बघायला मिळतील आणि तुम्ही जर म्हणत असाल का सर मी पाठ करीन बघू पाठ करणारे महाराष्ट्रात दोन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास पोर येते किती दोन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास पोर येते घ्यायचे ते अडीचशे घ्यायचे ती अडीचशे पाठन फिट असलं काही सुद्धा होत नाही समजून उमजून घ्या पुन्हा सांगतोय अभ्यास करीत असताना लयपोरांचा आता फोन यायला लागले तर सर इतक्या दिवसाचा गॅप आहे सर सुट्टी नाही सर आमक तमक हो का तुमची कारण ऐकायला आम्ही कमी नाहीत गोष्ट दोन तुमची कारण कितीही कितीही समर्थनीय असली स्वीकाराज नसतात बरोबर का नाही कारण ही स्पर्धा आहे ही स्पर्धा आहे आणि पोरान पुन्हा सांगतो काल तर एका पुरीचा फोन आला रडायला लागली म्हणजे सर बरं लिकरू आहे सर असं असं घरात त्याला बघायला कोण नाही इतके दिवस ही नव्हतं जाहिरात नव्हती आली आणि आता नेमकं कामाचा लोड वाढायला राजा नाही म्हणायला लेकरापाशी कोण नसायला आणि सर मला तर करायचंय माझं एकच वाक्य नीट नेट का ऐका पोरानो ह्या घडीला सध्या तुमचं कुणीही काहीही ऐकायला नाही लेडीज कॉन्स्टेबल असो नाही तर जेंट्स कॉन्स्टेबल असून कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाही ओपन मिरिट आहे आय असणार म्हणजे पुरीचं सुद्धा मेरिट पोराबरोबर आताही केलं जाणार आहे माझं वाक्यच पुन्हा एकदा ऐका कितीही संघर्ष व्हावं हो, कितीही संकट येऊ द्या आता रडण्यात माझ्या नाही काही सुद्धा नाही परमेश्वराला हात जोडत असताना संकट येऊ नये अपेक्षाच करू नका एकच मागा अनंत संकट येऊ दे पण त्या प्रत्येक संकटाला समर्थपणे सामोरं जायचं सामर्थ्य माझ्यामध्ये असावं हो। एवढंच मागणं मागा आणि हे संघर्षाने ह्या संकटाने लक्षात ठेवा तुमची परीक्षा घ्यायला आलेली आहेत तुम्हाला आणखीन स्ट्रॉंग करायला आलेले आहेत का माहित आहे का जबाबदारी वाढणार आहे आणि याला जर हसत हसत फेस केला का तुम्ही बॉन्डवर लिहून देतो निकाल येत रे तुझा बॉन्डवर लिहून देतो उग्रड करण्यात माझ्या नाही मिळेल तिथं अभ्यास कर तुला वाचता येईना ऐकायला शिक ऐकता येईना बघायला शिक काहीच करता येईना ते काल केलंय ती चिंतन करायला शिक तुझा निकाल येतय निकाल आणणारा कसा बी निकाल आणतोय ब कसा बी निकाल आणतोय आणि हो का तुम्हाला पुन्हा सांगतो समाजात दोन प्रकारचे आहेत तुमच्यात बिल आपले ओपन एमपीसी मध्ये बी एक पोरं काय करतात कारण सांगतात आणि एक पुरं उपाय शोधतात मी जर म्हणलं का संध्याकाळी इतिहास वाचून ये मी जर म्हणलं संध्याकाळी आमका अमक्याचा इतिहास वाचून ये आपल्याकडे उद्या जण विचारलं का ए वाचलं रे काही जण पोरं म्हणतात सर मी गेलो बरं का घरी वेळ बी होता बरं का वाचायची इच्छा होती बरं का सर पुस्तक नव्हतो सर पुस्तक उद्या नक्की वाचतो भाऊ कारण सांगितलं का, कारण सांगितलं तिथं दुसरं पोरगा का काय म्हणतो माहितीये का सर घरी गेलतो बरं का गडबडीतच होतो बरं का पण तुम्ही म्हणला होता वाचून ये सर मी बघितलं पुस्तक नव्हतो बर का मग सर चौथीचं इतिहासाचं पुस्तक दिसलं वाचलं तीच काय इतिहास तर ना भाऊ उपाय सांगितलं ना जे आहे त्यात ऍडजस्ट करा आता आता तुम्ही कितीही काहीही केलं तर रजा मिळणार नाही ही, ही ना ना सत्य स्वीकारा तुम्हाला वेळ मिळणार नाही ना सत्य स्वीकारा दिवस कमीच आहेत आणि दिवस कमी असले जवळ याय लागलं तुमचा स्पीड कामाचा कमी होणार आहे हे बी सत्य स्वीकारा मग पर्याय पर्याय एकच आहे हसत हसत अभ्यास करायचा समजून समजून घेऊन अभ्यास करायचा यास जे करो ते नेट करो पैकीच्या पैकीच करू आणि जे आहे ते ना बॅचला पुरव आपला एक शब्द रे पुराण आई शपथ बघा आई शपथ बोलत चालू त्याचं नाव बदले नाही जर तुमची माझी कमिटमेंट काय तुम्ही हो बघा चौदाशे नव्याण्णव रुपये द्यायला लागला चौदाशे नव्याण्णव तुमच्या पगारी तुमच्या जीवाला चांगल्या माहितीये चौदाशे नव्याण्णव तुम्ही तुम किती कुठं कसं घालवता तुमच्या जीवाला माहिती आहे मी जबाबदारीने बोलतोय अतिशय जबाबदारीने माझ्याकडनं एका शब्दाने जरी चुकत असेल माझ्याकडनं सिलेबस कव्हर झाला नाही मी शिकवलेलं तुम्हाला समजलं नाही मी घेतलेलं पेपरला आलं नाही कधी एनी टाईम आपण लाईव्ह वर बोलवत आपण बंद खोलीतल्या वर्गात बोलत नाही एनी टाइम फोन करायचा आणि म्हणायचं चूक झाली आयुष्यातली तुझ्याकडे क्लास लावला इतकं बॉननी सांगतो तुम्हाला तुम्ही फक्त आणि फक्त विश्वास ठेवा आणि नुसतं माझ्यावर विश्वास ठेवून नाही चालत मी फक्त बोर्ड दाखवायला मावली मी फक्त बोर्ड हो का पोरांनो तुम्ही दगडावर विश्वास ठेवू आणि दगडाला सुद्धा देव केलं दगड पावला तुम्हाला का माहितीये का ताकद दगडात नव्हती भाऊ ताकद तुमच्या श्रद्धेत होती मी तर चालता बोलता हाडाचा माणूस आहे पुन्हा सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मराठी विषयावर नोकरी सोडलेला बोधले एकटाय इतकी माझी श्रद्धा आहे माझ्या विषयावर माझे आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना मी फक्त बोर्ड दाखवायला माऊली पळायचं तुम्हाला आणि तुम्ही पळा पळणाऱ्याच्याच पाठीमाग परमेश्वर आहे शब्द आहे आपला चला माघारी या कार्यक्रम इथं तर ओके बघा आता पटकन पोरानो काय झालं स्पष्ट खनखनीत नाका उच्चार असणार आला अनुस्वार अनुस्वार शिरोबंदी शीर्षबिंदू कुठं दिला जातो जिथं उच्चार त्याच्या अलीकडली अक्षरावर मागे अक्षरावर म्हणून मागून स्वार होणारा उच्चार म्हणून उच्चारावर उच्चार होणारा उच्चार त्याची वर्ण रचना अशा पद्धतीनं आता एकच वाक्य जरा गोंधळाच आहे संपूक चला आता जर मी म्हणलं पोरांनो मी जर म्हणलं पोरांनो पोरांनो म्हणत असताना पूर्वी हायत्या बरं का नाही तर पुरीने परत आघात आणायचं नाही आमचं नावच घेणार आमचं नाव माऊली हाय तू बी हाय बरोबर आता काय पुरी आपल्या नॉर्मल नाही त्या ना विषय का ऑफिसर लेकर सगळी ते काय लाजत भिजत असते ते काय दादा हो तुम्ही काय म्हणला अनुस्वार कसा दाखवला जातो तुम्ही म्हणले सर अनुस्वार शिरोबिंदूने दाखवला जातो म्हणजेच कसा दाखवला जातो म्हणजे सर शीर्ष बिंदूने दाखवला जातो कसा दाखवला जातो शीर्ष बिंदूने दाखवला जातो परंतु भाषाविषयी काही अडचण येत नाही ना म्हणून काही जाय का नाही लय तुम्ही जर गावठी बोलता राह काय हो का जे येतं तेच बोलतो मी जर लयच उगं का, का नाही प्रमाण भाषेत बोलायचा प्रयत्न केला ना माझ्या तोंडाचा रामदेव बाबा करून तुमच्या आयुष्याचा रामदेव बाबा व्हायचा मी जे आहे ना मला ज्या भाषेत व्यक्त होताय ते ती योग्य आणि तुम्ही काय थायलंड स्वित्झर्लंड तिकडून नाहीत आलेले बघितलं तर आपलं गाव नागेशवाडी आम्ही एकच फक्त आज कुठ <laughs> तरी तुम्हाला एक, एक दर्जा मिळाला समाजात नोकरीमुळे तुमच्या कष्टामुळे तुमच्या संघर्षामुळं भाषा पराणू मला माझ्या भाषेत व्यक्त होऊ द्या चला रे पराणू बघा काय म्हणतोय ते कि आपण म्हणलं तुम्ही अनुस्वार शीर्षबिंदूने शिरबिंदूने दाखविला जातो म्हणजे सर हो का असा दाखविला जातो मान्य आहे का नाही महत्वाचं आहे बरं का आहे का अनुस्वार शीर्षबिंदूने शिरोबिंदूने दाखवला दा जातो म्हणजे जा आपल्या भाषेत टिपक्याने दाखवला दा जातो हा टिपका खरे का, का नाही मग सर असा टिपका कुठं बी दिसला सर आम्ही त्याला अनुस्वार म्हणू का टिपका हा अनुस्वारच असतो शीर्षबिंदू हा अनुस्वारच असतो नाही गडबड करू नको गडबड नाही करायची दाद्या मी पुन्हा सांगतो अनुस्वार शीर्ष पुन्हा एक गोंधळ आहे काय अनुस्वार शीर्ष शिरोबिंदूने शिरोबिंदुने दाखवला जाईल पण प्रत्येक शीर्षबिंदू अनुस्वार नसतो वाक्य रिपेट बघा इथं लिहून द्यायला आहे काय म्हणतोय मी अनुस्वार <coughs> सगळेजण लक्ष देऊन बघता अनुस्वार हा शिरोबिंदूने दाखवला जातो शिरोबिंदूने दाखवला जातो पण हे पण आहे आता पण प्रत्येक शीर्षबिंदू म्हणजेच शिरबिंदू हा अनुस्वार नसतो काय म्हणतोय नीट कळलं का अनुस्वार शिरोबिंदूने दाखवला जातो ह पण प्रत्येक शीर्षबिंदू अनुस्वार नसतो मला मान्य आहे काही जणांना कळालंय काही जणांना वरबल काढालय काही जणांना धोक्यातच ना नाही सगळ्यांच्या डोक्यात मला माहिती आहे तुम्ही बंदोबस्तात त्याच्यामुळे हिकडे करीत तुम्ही बघत आहोत ठीक आहे तरी सुद्धा लक्ष द्या होका सांगतो शब्द लिहायला हित एक शब्द लिहायला हित एक नीट बघा बर का आता <coughs> शब्द लिहायला हित एक शब्द लिहायला हित एक अजून टिपका दिलेला नाही अजून टिपका द्यायला चालू करणार शब्द घटा ह काठ काठ मान्य आहे का नाही आता बघा बरं का आला टिपका सर अनुस्वार आहे आला टिपका सर अनुस्वार नाही आला टिपका सर अनुस्वार आहे हित टिपका सर अनुस्वार नाही कळलं का आता टिपका अनुस्वार आहे टिपका अनुस्वार नाही अनुस्वार टिपक्याने दाखवला जातो पण प्रत्येक टिपका अनुस्वार नाही का नाही कार घंटा कसा उच्चार घंटा म्हणजे असा उच्चार माऊली घंटा मला सांगा हा शिप ह्याचा ह्याचा उच्चार कसा आहे ह येऊ का ह ह का खायचं का ह नको काय हा मला सांगा बर ह्या बी ह्याचा बी नाकातून ना आहे की ह्याचा सुद्धा नाकातून ना आहे ह्याचा सुद्धा नाकातून ना आहे पण ह्याचा कसा आहे माहिती आहे का हो का इथं दाखवायला हो का ह्या बॉक्सकडे लक्ष द्यायचा हा बॉक्स इथे आणि हा बॉक्स इथे मी ही ही बाजू बारीक करतो थोडस विषय काय तुम्ही आता मी फक्त शिरोबिंदुली हा आणि दोन्ही वाक्य साठी असतील बघा इथला उच्चार घंटा ह्याचा उच्चार कांत काय उच्चार आहे ह्याचा कांत हो का असाय आणि ह्याचा उच्चार कात कसा उच्चार आहे कात नाकातून आहे का दोन दोघांचा नाकातून उच्चार आहे घंटा ह नाकातून आहे का हाय कांत नाकातून कात हाय नाकातून पण याचा उच्चार बघा घंटा स्पष्ट आहे याचा उच्चार खन खनित आहे ह्याचा उच्चार हा अस्पष्ट आहे कसा आहे अस्पष्ट आहे याचा उच्चार ओझरता आहे कार्यक्रम करा का शीर्षबिंदूचा उच्चार कधी स्पष्ट खनखनीत असतो शीर्षबिंदूचा उच्चार अस्पष्ट ओझरता असतो माऊली स्पष्ट खनखनीत असेल तरच तो अनुस्वार असतो आणि जर अस्पष्ट ओझरता असेल तर अनु तो अनुनासिक असतो काय असतो अनुनासिक ज्या शीर्ष उच्चार स्पष्ट खनखनीत नाकातून अनुस्वार ज्या शीर्ष उच्चार अस्पष्ट ओझरता अनुनासिक कार्यक्रम कळला का हनुनासिक घंटा अनुस्वार अनुनासिक अनुस्वार कार्यक्रम कळला अजून दाखवतो एक उदाहरण हो का वेदांत काय वेदांत कसा उच्चार नळाचा जोडल्यासारखा वेदांत आणि हो का हे वेदांत कस वाचायचंय मी त्या वेदांत वाचलय वेदांत असं वाचायचंय ते कळलंय का इमानदारीनी सांगा कळतय का ओकेच आणि मग पोरांनो आता फर्स्ट गाडी तुमची पुढे नेतो केकन साहेब नमस्कार <coughs> आणि मग पोरांनो हे जर कळलं असेल तर आता आपण फर्स्ट आपल्या आपल्या ह्याला गाठ घालू आणि आपली गाडी अशी आहे पावली बघा लक्ष द्या आपण असं म्हणलं की हा झाला शीर्षबिंदू तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्याचे दोन उच्चार एक असतो स्पष्ट आहे खनखनित आहे असतो अस्पष्ट आहे ओ आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे याला आम्ही अनुस्वार म्हणतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे याला आम्ही अनुनासिक म्हणतो मावलीये शीर्षबिंदूच्या नीट वाक्य आहे का एमसीक्यूचं वाक्य आहे विधान अ विधान भ विधान क नीट नेटको बागा काय म्हणते आपले वाक्य आता पस्तोर काय झालं आपलं वाक्य आता पस्तोर असं झालं की अनुस्वार शीर्षबिंदूंनी दाखवला जातो परंतु प्रत्येक शीर्षबिंदू अनुस्वार नसतो ज्या शीर्षबिंदूचा उच्चार स्पष्ट खणकणीत नाकातून त्यालाच अनुस्वार त्याला म्हणणार ज्या शीर्षबिंदूचा उच्चार अस्पष्ट ओझरता होणार त्याला अनु अनुनाशिक म्हणणार शीर्षबिंदूच्या उच्चारातील भेदामुळे ह्या शीर्षबिंदूच्या उच्चारातील काय भेदामुळे म्हणजे फरक आहे ना उच्चारात बरोबर ना हा उच्चारातील जो भेद आहे ह्या उच्चार भेदाने शीर्षबिंदूच्या उच्चार भेदाने उच्चारातील फरकाने नुसता उच्चारच बदलतो असं नाही मावली अर्थभेद ही होतो काय होतो अर्थ बदलतोय अर्थ त्याला म्हणायचा अर्थभेद होतो शीर्षबिंदूच्या उच्चार भेदाने उच्चारातील फरकाने अर्थभेदही होतो म्हणजे अर्थ, हो अर्थ सुद्धा बदलतो आता काय जण म्हणताना कस काय हो का इकडे बघा मग अशी काय म्हणला होता माहिती ना कांत म्हणजे हे आणि इथं काय म्हणले होते कांत ह्याचा उच्चार कांत ह्याचा उच्चार कांत कांत म्हणजे कांत धव भरता भ्रता र नवरा काय काय कांत भ्रतार सगळ्याचा अर्थ नवरा याचा अर्थ आहे नवरा आणि याचा आहे कात सापाची कातडी साप ज्या वेळेस का नाही एखाद्या विशिष्ट दिवसात असतो बघा एकाच जागी बसतो लय दिवस आणि नंतर त्याची कातडी सोडून ताजा तवाना होऊन बाहेर पडतो बरोबर का नाही त्याला काय म्हणतात कात सापाची कात बरोबर आता अजून बघा दुसरं काय तुम्ही म्हणले वेदांत हे असं न नळाला वेदांत स्पष्ट खणखण येत वेदांत जी शास्त्र आहेत आपल्याकडे प्रमाण मानलेली त्या शास्त्रातले एका शास्त्राचं नाव आहे वेदांत आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता का मी काल त्या वेदात वाचलं याचा अर्थ आहे वेदात म्हणजे वेदाच्या मध्ये अस किंवा चार वेदात ऋग्वेद पाहिला चार वेद होते त्यातला एक मध्ये असा अर्थ याचा कार्यक्रम कळलेला कर आहे का आणि जर कार्यक्रम कळलेला असेल बाळा लेक्चर चालू आहे लेक्चर परत करतो बाळा आणि मित्रांनो कळलेलं जर असेल तर पटकन गाडी पुढील नेतो तोपर्यंत सर्व मित्रांना नम्र विनंती आहे माझी ज्यांनी अजून आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा काय होतं की क्रिएट होणं लिंक क्रिएट होण ते व्हायरल करायला बरोबर त्याच्यात लहान लय कमी पडायला लागले त्याच्यामुळं तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर काय के नाही तुम्हाला मनाने नोटिफिकेशन येत जाईल आणि काही जणांना जर वाटत असेल का हो काय असलं असतंय का तर हो का तुमची परीक्षा झाली अनसबस्क्राईब करा एवढं काय त्याचं आहे का खोटाय त्याच्या खाली जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ती जॉईन करा आपल्याला उद्यापासून सगळ्यांना सूचना आहे उद्यापासून आपलं पी क्यू सेशन चालू होत आहे बरं का कारण मी म्हणलो होतं पहिल्यापासून की आपल्याला शिकायचं सराव करायचा आहे शिकायचं सराव करायचा आहे हा सराव करण्यासाठी प्रश्न एक विशिष्ट संख्या होण्या इतकं तरी शिकवणं गरजेचं होतं का नाही मग आता झालेलं आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपलं पी वाय क्यू सेशन चालू होणार आहे तुम्हाला इंटरेस्ट येईल ना समोर प्रश्न येणं तुम्ही सोडविणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणे सुटणे त्यातला आनंद आहे चुकणे तगमग आहे आणि मग पुन्हा बरोबर येण्यासाठी प्रयत्न करणे विजय हिथ विजय भाऊ गॅलान पेपर देऊन आला भाऊ काही होणार नाही दाद्या आपला शब्द आहे काढणार म्हणजे काढणार चला या आपल्या जगात आणि गाडी आणली विसर्गाकड विसर्ग तुम्ही म्हणलं सर विसर्ग कसा असतो विसर्ग एखाद्या वर्णाच्या पुढे एका खाली एक दोन बिंदू देऊन दाखवला जातो आहा स्वतः खरंय का नाही असतं का नाही नि स्पृह दुःख दुःख अधपात अधपात म्हणणे का नाही नीट रचना बघितली तर कशी रचना हे शब्द काय अ अधिक एका खाली एक दोन बिंदू म्हणजे कोण विसर्ग तुम्ही हि शब्द आहे मी स्वतः गेलो स्वतः ह्याची वर्ण रचना विसर्ग हित आहे ना ह्याची वर्ण रचना कशी असते त माऊली अ लय महत्वाचं आहे त काही जंदगी अशी करता आली कशी माहिती का तो अधिक विसर्ग नाही चोख त अधिक अ अधिक विसर्ग का तर व्यंजनाला स्वरांची मदत घ्यावी लागलेली आहे त अ ची घ्यावी लागली का तो त आणि मग बारीक हला हि सदा देऊन विसर्ग येणार ही योग्य वर्ण रचना नि न अधिक ई का तर व्यालांटी पहिली नि अधिक विसर्ग विसर्गाच्या आधी कोणता ना कोणता स्वर असणार आहे दु द अधिक उ अधिक विसर्ग पाठ हो का आपला इथं विसर्ग मग हो का ध अधिक अधिक विसर्ग याचा अर्थ कळला का याचा अर्थ काय याचा अर्थ नीट नीट गा हो जर घेतलं ह्याच्या पुढे ह्याला जर काना मात्रा वेलांटी उकार काही नसेल आणि याच्या बरोबर विसर्ग असेल तर नेहमी अ आधिक विसर्ग दाखवायचा आणि काना मात्रा वेलांटी वि उकार असेल तर मग काना असेल तर अ अधिक विसर्ग वेलांटी असेल तर इ अधिक विसर्ग उकार असेल तर उ अधिक विसर्ग पण विसर्गाच्या आधी कोणता ना कोणता स्वर्ग घ्यायचा च नावच आहे ना स्वर आधी आणि मग पोरांना आता ऐका नीट नाही सुरू झालं विसर्ग ठीक आहे विसर्ग स्वराधी दोन स्वराध्यातली एक स्वराधी विसर्ग विसर्ग कोणत्याही वर्णाच्या पुढे एका खाली एक दोन शिरोबी एकाखाली एक, एक दोन बिंदू देऊन दाखवला जातो परंतु हे डॅम आहे डॅम धरण आहे धरण आणि ह्या क्षेत्रात लय मोठा पाऊस झाला लय मोठा चिकार इतका पाऊस झाला ह्या भिंतीने पाणी तुटलं आणि पाठीमागची गावं पाण्यात चालली मग तुम्ही काय म्हणता माहिती आहे का धरणाचे दरवाजे उघडा मग शासन दर धरणाचे दरवाजे उघडते दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी असते उजनी धरणातून एकशे तीन टी एम सी किंवा अमके अमकेक्स पाण्याचा विसर्ग झाला आणि मग विसर्ग ह्या शब्दाचा अर्थ आहे विसर्ग म्हणजे सोडणे विसर्ग शब्दाचा अर्थ काय सोडणे पण काय सोडायचं आहे बघा की तुम्ही नीट नीट तुम्ही म्हणता का हो नाही मना बर मी स्वतः गेलो मी स्वतः श्वास घेता घेता म्हणता येईल का म्हणता येईल का स्वतः श्वास घेता घेता मनाबर मरताल मरताल पण म्हणणं होत नाही स्वतः श्वास घेताना म्हणताच येणार नाही का यांचा उच्चार करताना श्वास सोडा वाच लागतो विसर्ग श्वास सोडणे स्वतः आपण उच्चारात चुका करता पण लक्षात ठेवायचं विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडासा हिसडा दिल्यासारखा होतो संपलं विसर्ग संपला शिकवून आपला पुन्हा सांगतो का काय झालंय ते विसर्गाचे पॉईंट तीन सांगितले मोजून काय दोन स्वराधी मधली एक स्वराधी विसर्ग विसर्ग हा वर्णाच्या पुढे एका खाली एक दोन बिंदू देऊन दाखवला जातो विसर्ग या शब्दाचा अर्थ श्वास सोडणे आहे विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन केला जातो स्वतः बारीक ह असतो निस्पृह दुःख ह या वर्णाला हिसडा देऊन केला जातो विषय संपला फक्त एकच गोष्ट आता ऐका संपवतोय खेळ मी पटकन <coughs> <coughs> मित्रांनो शेवटचा पॉइंट अत्यंत महत्वाचा तुम्ही म्हणले मराठीत स्वरा द्या किती तुम्ही म्हणले मराठीत स्वरा द्या दोन मी म्हणलो कोणत्या तुम्ही म्हणले सर आम म्हणजेच अनुस्वार आहा म्हणजेच विसर्ग अत्यंत महत्वाचा पॉइंट सांगायला लागलोय मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा पॉइंट मराठीची वर्ण मला ही संस्कृत वर्ण तुम्ही घेतली होती बरोबर संस्कृत मध्ये आजही हे अम आणि हा आहा स्वरच आहेत काही जण हा फोटो काढून व्हायरल करतील माझा म्हणून पुढे लिहिलं संस्कृत मास्तर तू ताप आहे का जीवाला आमच्या म्हणून मी सांगितलं काय अमन आहा हे स्वर पण कुठं संस्कृत मध्ये आमच्याकडे स्वराधीच मग आपण वेळेस वरन मला तिकडून इकडे घेतली आज सुद्धा तुम्ही खाली गेले का बालवाडी फिलवाडीच्या पुस्तकात अमन आहाला तुम्हाला स्वर म्हणूनच सांगितलं जात पण मित्रांनो ह्या स्वरांना किंवा अमन आहाला स्वतंत्र वेगळं करून मराठीमध्ये आल्यावर ह्यांना बाजूला काढून ह्यांचा स्वतंत्र स्वराधी हा गट करण्याचे श्रेय स्वतंत्र स्वराधी हा गट करण्याचे श्रेय मोरो केशव दामले यांना जाते कोणाला जाते मोरो केशव दामले यांना जाते अपेक्षा करतोय सगळ्यांना सगळं कळत असून मननीच बंद पडतोय <laughs> कार्यक्रम कळलेला आहे का सगळ्यांना कट करून चालू करावं लागतोय काही काय असं वाटायल मला चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे जय हरी सिद्धू भाऊ जय हरी गुरुजी नमस्कार हर्षल भाऊ <coughs> आणि मग अशा पद्धतीनं दोन्ही स्वराध्या आपल्या शिकवून झालेल्या आहेत आतापर्यंत वर्णमाला म्हणजे काय हे बघितलं त्यानंतर वर्णमालेतले एकूण वर्णांची संख्या बघितली नंतर वर्णाचा पहिला प्रकार बघितला स्वर आज दुसरा प्रकार बघितला स्वराधी आणि उद्याच्या लेक्चरला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत व्यंजन आजच करणार आहेत पण मला माहिती बंदोबस्त फिंदोबस्त सगळ्या काही लेपोरांनी फोन करून सांगितलंय सर दोन दिवस थांबा सतरा तारखेला आपण बॅच लॉन्च केली चार दिवस आपलं युट्यूब लिहिलं मोफत बघ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे बघ हो आहे आता जसं मिळतंय असंच ह्याच्यापेक्षा चांगलं अजून चांगलं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळं काही जणांनी विनंती केली की सर दोन दिवस बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळं थोडस हे करा म्हणून आज थोडंच घेतोय आणि उद्यापासून आपण आपल्या आपल्या पद्धतीने फिरसे जोरदार चालू करणार आहोत आणखीन सांगतो सर्व मित्रांना विनंती माझी व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तुमचं मनापासून होत असेल तर आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत फिरवा बोगस कार्यक्रम नाही ना दादा बरोबर का नाही बोगस नाही टाइमपास नाही काही नाही जे आहे ते ओरिजिनल आहे दुनियाच्या क्वालिटीने देतोय त्याच्यामुळं माझी इच्छा आहे की मी प्रामाणिकपणे देतोय तुम्ही प्रामाणिकपणे व्हायरल करावं हे तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये हे करा भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये आणि उद्या पीवायक्यू क्यू सहित भेटायचं पीवायक्यू चा टायमिंग तुम्हाला आज संध्याकाळी का तर ते तुम आपल्या घर न आहे ना त्याच्यामुळे ते तुम्हाला त्याची लिंक आज संध्याकाळी शेअर केली जाईल थांबू भेटू इंग्लिशच्या लेक्चरला हे करा थोड्या वेळात इंग्लिश सरांची लिंक तुमच्या ह्याच्यावर शेअर होईल भेटू पुढच्या लेक्चरला परडेसरच कधी घेतात बघू घ्या थांबा की थे थे था बंद करतो की आधी परडेसर